सुप्रिया बोलवलं आहे, कोणाचा फोन होता? त्यानंतर तुम्ही तातडीने, मला सुप्रिया ताईंचा फोन आला, त्यांनी मला लवकर येऊन बोलायला तिथं चव्हाण सेंटरला बोलवलं, मी निघालो होतो. शरद पवारांची वेळ मागितली होती किंवा शरद पवारांनी जे आहे ते त्यांना आमंत्रित केलं होतं भेटीसाठी? कुणाला? राष्ट्रवादीचे काही मंत्री आता भेटायला गेले अजित पवार. कुठे कुठे गेले? वायबी चव्हाणला. मला काय कल्पना नाही. तुम्ही चाललेत कुठे? मला वायबी चव्हाण सेंटरला पवार साहेबांनी बोलवले असं सुप्रिया ताईंचा फोन होता. अजितदादांच्या सोबत असणारे जे मंत्रिपदाची शपथ घेतले सगळे नवनिर्वाचित मंत्री आहेत ते आता भेटीला गेलेले आहेत. अशा पद्धतीची भेट होणं याकडे कसं पाहताय? कारण पवार साहेबांनी सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली होती. मला काहीच माहित नाही, मला आता फोन आलाय मला बोलवलंय म्हणून. काय मनोमिलन होऊ शकतं? मला काहीच माहित नाही. मी आता विरोधी पक्ष नेत्यांनी अंबादास दानवे यांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये चर्चा चालू होती, त्या चर्चेत मला फोन आला की जरा ताबडतोब या म्हणून मी निघालो. बैठक होती कुठले मंत्री? राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत अजित पवार आहेत ते सगळे पोहोचलेले आहेत. कोरोनाची बैठक होती मला माहित नाही. मला आता मी तिकडेच निघा, मला माहिती नाही. पण जर या सगळ्या मंत्र्यांनी जर मनवण्याचा प्रयत्न केला तर तुमची तयारी असणार आहे भाजपसोबत जाण्याची? अहो, आम्ही आणि पवार साहेबांनी भूमिका घेतलेली आहे. मला माहित नाही की कोण तिथं आले काय आले, मला फक्त बोलवण्याचा निरोप आलाय. ऐका, पहा, जागरूक रहा.